पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा येत्या आठवड्यात विस्कळीत राहणार आहे. येत्या गुरुवारी सायंकाळी पाणी पुरवठा बंद राहील. रावेत येथील अशुद्ध जलोपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणी पुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरवासियांना आवश्यक तितके पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी पाणी पुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, तर शुक्रवारी सकाळचा पाणी पुरवठा सुद्धा विस्कळीत राहणार असल्याचेही पिंपरी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कळवले. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले. साताऱ्यातील नुणे विकास सेवा सोसायटी लिमिटेड साबळेवाडी इथल्या उदयनराजे नेतृत्व मानणाऱ्यांच्या पॅनलने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या पॅनलचा 13-0 असा पराभव केला. त्यानंतर खासदार उदयनराजेंनी साबळेवाडी या ठिकाणी सर्व विजयी उमेदवारांचा जाहीर सत्कार केला. या कार्यक्रमात उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजेंवर सडकून टीका केली आहे. शिवेंद्रराजे यांचं नाव न घेता त्यांना छत्रपतींच्या विचारांचा विसर पडत असल्याचा आरोप उदयनराजेंनी केलाय. तसंच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हा भ्रष्टाचार आपण वेळ आल्यानंतर बाहेर काढणार असंही उदयनराजेंनी सांगितलंय. उदयनराजे म्हणाले की मी कोणाला शत्रू मानत नाही, तत्वाशी तडजोड तर कधीच करत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करत असताना त्यांचे विचार आचारात आणणं गरजेचं आहे. अहमदनगरचे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर हे पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनातून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका केली आहे. मात्र ही टीका करताना त्यांचा तोल ढळल्याचं दिसून आलंय. इंदुरीकर महाराजांनी सोमवारी झालेल्या आपल्या कीर्तनादरम्यान अनेकदा युट्यूबर्सचा उल्लेख करत माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ पोस्ट करून हे लोक कोट्याधीश झाले असा टोला लगावलाय. तसेच 4,000 युट्यूबवाले कोट्याधीश झाले, माझ्याच कीर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं, यांचं वाटटोळं होणार, यांचं चांगलं होणार नाही असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलंय. इतकंच नाही तर त्यांनी पुढे युट्यूबर्सवर टीका करताना त्यांची मुलं दिव्यांग म्हणून जन्माला येतील असं वक्तव्यही केल्याचं वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिलंय. कायदा व सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या स्थितीबाबत गृहमंत्र्यांना पत्र लिहून स्वतंत्र बैठकीची मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीतील 3 आमदारांनी तारांकित प्रश्न मांडत विधिमंडळात चर्चा घडवून आणली. या चर्चेदरम्यान बैठक घेण्याचे व पोलीस अधीक्षकास रजेवर पाठवण्याचे आश्वासन विधिमंडळात मिळाल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांची कोंडी होत असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांच्यावर नाराज असणाऱ्या सदस्यांनी ही चर्चा घडवून आणल्याने राष्ट्रवादीतील कुरघोडी राजकारण पुढे येत आहे. बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण आणि बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था यावर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे यांनी थेट अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला. देशातील कोरोनाचा कहर सातत्यानं कमी होताना पाहायला मिळतोय. देशात गेल्या 24 तासात 3,993 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र यावेळी कोरोना बळींचं प्रमाण देखील वाढलं आहे. गेल्या 24 तासात 108 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर आधीच्या दिवशी 4,362 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे आणि 66 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता वाढली आहे. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता 49,948 इतकी झाली आहे.